आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळली. आमदार जोल्ले मॅडम नव्हे तर वहिनी भगिनी म्हणूनच ओळख. निपाणी मतदारसंघात काम करताना विकासाचं राजकारण केलं म्हणूनच मॅडम म्हणून नव्हे तर वहिनी आणि बहीण म्हणून ओळख राहिली आहे, असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी गॅस वितरण प्रसंगी काढले. येथील बसवज्योती गार्मेंट सभागृहात आयोजित मतदारसंघातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश व साहित्य वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर भाजपा शहराध्यक्ष जयवंत भाटले, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, तालुका पंचायत सदस्य सदाशिव बुद्धिहाळे, नगरसेविका नीता बागडी, दीपक माने, दत्ता जोत्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योग योजनेतून 2 जणांना 18 लाख, एसटी स्वयंसंघाला 2 गटांना 2,25,000, एसटी समाज जनावरे खरेदी करणारे 12 जणांना 4,80,000, एससी समाज जनावरे खरेदी करण्यासाठी 163 जणांना 67,20,000, मुख्यमंत्री परिहार निधी 7 जणांना 1,22,601 रुपये, जोल्ले उद्योग समूहाकडून 14 जणांना 38,500 रुपये, वयोवृद्ध पेन्शन 7 जणांना, अपंग 1 जणांना पेन्शन पत्र, एससी एसटी समाजातील 41 जणांना गॅसचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या, योजनेचा लाभ घेऊन मदत करण्याचा निपाणी मतदारसंघातील आदर्श घेण्याजोगा असल्याचे सांगून येथून पुढे प्रत्येक गुरुवारी चन्नमा सरकार कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीस उपलब्ध राहणार असल्याचे आमदार जोल्ले यांनी सांगितले. यावेळी सिद्धू नराटे, दत्ता जोत्रे, नीता बागडी, सुजाता ओंगळे, प्रकाश चौगले, प्रकाश माने यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात सुनील राऊत, गजेंद्र पोळ, उदय नाईक, प्रणव मानवी, सूरज खवरे, पिंटू बागडी, अरुण काशिदकर, रमेश वैद्य यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. स्वागत व आभार बंडा घोरपडे यांनी मानले. त्यावेळेला काय झालं की माझ्या स्वतःकडेही 1 रुपया नसल्यामुळं मी आमच्या घरच्यांना किंवा आमच्या गावातील कार्यकर्त्यांना सांगितलं की असं असं माझ्या वडिलांचं झालेलं आहे. आणि त्यावेळेला मला त्यांनी मदत केली. त्यांनी सांगितलं की ह्या या हॉस्पिटलमध्ये जा, त्याला आम्ही मदत करीन आणि पुढं तुला आम्ही कायम सहकार्य करत राहील. त्यावेळेला मला विश्वास पटला आणि मी त्यांच्या सांगण्यानुसार पूर्ण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या त्यांनी जे सांगितले ते त्याप्रमाणे केलं आणि माझ्या वडिलांचा मी आज जीव वाचलो वाचवला. हे फक्त बहिणीच आणि एवढंच असून फक्त हे असं की नाही, मी स्वतः 5 वर्ष झोपडीमध्ये राहिला माणूस आहे आणि आशीर्वाद देणार म्हणून हे कार्यक्रम मी करायला आज एकाकडे आनंद होतोय कारण सामान्य जनता तुम्ही माझ्या सोबत आहे. कारण आता सुजाता मी बोललं, तुझं नाव काय का? प्रकाशनी बोलला की मला आमदार म्हणून कोणी म्हटलं नाही किंवा मॅडम म्हणून कोणी म्हटलं नाही, वहिनी म्हणून संबोधित केलं, आई म्हणून संबोधित केलं. जेव्हा वहिनी आणि आई हे दोन्ही शब्द येतात त्याच्यामध्ये राजकारण राहतच नाही. कारण कुठं मॅडम शब्द येतोय, कुठं साहेब शब्द येतोय, तिथं राजकारण येतंय आणि ते राजकारण भावनेतून बघतात. तिथं तुम्ही कधीही मला मॅडम म्हटलं नाही, मला तुम्ही वहिनी म्हणूनच संबोधित केलं आणि काही आई म्हणून संबोधित केलं. आणि जेव्हा मी तुमच्याकडे बघतो किंवा माझ्या मतदारसंघाकडे बघतो, माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदार बंधू बहिणींना बघतो, मला देखील त्या पद्धतीचा काय विचार येत नाही की मला असं वाटतं की तुम्ही माझ्या कुटुंबाचा काहीतरी सदस्य आहात. तुम्ही जोल्ले परिवारातलाच एक परिवार अभ्यर्थी आहात किंवा एक सदस्य आहात. म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये नवीन असताना देखील 750 कोटीची कामं आपण संपूर्णत्वाकडे नेली. परंतु जेव्हा 2018 निवडणूक आली